प्रश्न पहिला, कारणे लिहा. एक, लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले कारण. उत्तर, लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले कारण आजूबाजूचा सगळा प्रदेश उन्हाचा असला तरी ते लिंबाचे झाड लसलशीत, हिरवगार आणि चैतन्यमय होते. दोन, पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते कारण. उत्तर, भोवतालच्या रखरखीत वातावरणात ते लिंबाचं झाड एक थंड असा आश्रय होता. तीन, लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले कारण. उत्तर, लिंबाच्या एका छोट्या फांदीवर मधमाशांचं पोळही रचलं जाऊ लागलं. प्रश्न दुसरा, चौकट पूर्ण करा. पाठातील नाददर्शक शब्द, कलकलाट, गजबजाट. प्रश्न तिसरा, लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्ये कोणी कोणी प्राप्त करून दिली. एक, संगीतमय झाड. उत्तर, चिमण्या आणि इतर पक्षी. दोन, आश्रयदायी झाड. उत्तर, गोगलगाई, पारवा, चिमण्या, बुलबुल, पोपट, मुंग्या, कीटक, किडे, साप, कुत्री, हार, फुलपाखरे, भुंगे, मधमाशा, माणसे इत्यादी. तीन, आश्वासक झाड. उत्तर, तुरेदार बुलबुल आणि पोपट. चार, जीवनदायी झाड. उत्तर, सर्व सजीव. प्रश्न चौथा, परसदार या शब्दापासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा. उत्तर, दार, सरदार, रस, दास, पर, सर, सदा. प्रश्न पाचवा, पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबाची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. एक, मुद्दा परसदार. कुटुंब क्रमांक एक, परसदारात हिरवेगार लिंबाचे झाड होते. कुटुंब क्रमांक दोन, परसदारात गवताची काडीही नव्हती. मुद्दा माणसे. कुटुंब क्रमांक एक, ताजेतवाने निर्मितीक्षम. कुटुंब क्रमांक दोन, उदास, दुर्मुखलेली, त्रस्त. तीन, मुद्दा पाणी, जमीन. कुटुंब क्रमांक एक, कमी प्रमाणात उपलब्ध पण योग्य वापर. कुटुंब क्रमांक दोन, मुबलक होते पण उपयोग केला नाही. चार, मुद्दा स्त्रिया. कुटुंब क्रमांक एक, आनंदी, हळव्या. कुटुंब क्रमांक दोन, नेहमी दागिने घालून बसत. पाच, मुद्दा हिरवा आनंद. कुटुंब क्रमांक एक, हिरवा आनंद पसरवण्यात कडूपणाच्या, कंजुशीच्या मर्यादा घातल्या नाहीत. कुटुंब क्रमांक दोन, हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. प्रश्न सहावा, चूक की बरोबर ते लिहा. एक, परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती. उत्तर, चूक. दोन, इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हल्ली. उत्तर, चूक. तीन, लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती. उत्तर, बरोबर. चार, लिंबाच्या झाडावर मधमाशा कधी कुणाला चावल्या नाही. उत्तर, बरोबर. प्रश्न सातवा, स्वमत. एक, वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्पर संबंधाविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर, वृक्ष व मानवी जीवन यांचे परस्पर संबंध अतूट आहेत. वृक्षांशिवाय मानवाच्या जीवनाची कल्पनाच करता येणार नाही. त्यांच्याशिवाय माणसाचे अस्तित्वच राहणार नाही. वृक्ष मानवास प्राणवायू देतात, त्यामुळेच माणसास श्वसनास वायू मिळतो. प्राचीन काळापासून पाहिले तर आपल्या लक्षात येईल
ही ऋषी मुनींनी याच वृक्षाच्या खाली बसून तप केलेले आहे. त्यांना दिव्यत्वाचा साक्षात्कार वृक्षामुळेच झालेला आहे. गौतम बुद्धांना ज्ञान बोधिसत्व वृक्षांच्या खालीच मिळाले आहे. तुकोबांनी आपली अभंग रचना वृक्षाच्या सानिध्यात बसूनच लिहिलेली आहे. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी असे ते आनंदाने म्हणतात. 2. झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते हे विधान पटवून द्या. उत्तर: झाडे सजीवांना चैतन्य देतात, सजीवांचे मन प्रफुल्लित करतात. झाडे सजीवांच्या जीवनात आल्हाददायक गोडवा निर्माण करण्याचे कार्य करतात. या झाडांचा पर्यावरणातील अनेक कीटक पक्षी माणसं व इतर प्राणी आश्रय घेतात. असंख्य पशुपक्षी साप खारी अनेक प्रकारचे कीटक व गोगलगाईसाठी झाडे वरदान ठरतात. या सर्वांच्या विसाव्याचे केंद्र झाडेच असतात. झाडांभोवती रंगीबेरंगी फुलपाखरे उडताना दिसतात. जणू झाडांना पाहूनच ही नर्तन करत आहेत असे वाटते. या सर्व प्रकारच्या सजीवांसाठी झाडे आपले सर्वस्व बहाल करत असतात.